नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास साडे. किनवट आणि माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये सचिन नाईक मित्रमंडळाचं आता प्रस्त वाढलं आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा चंग कार्यकर्त्यांनी मानला आहे. किनवट आणि माहूर मतदारसंघामध्ये सचिन नाईक मित्रमंडळाची घोडदौड सुरूच आहे. सचिन नाईक मित्रमंडळाच्या वतीने आज माहूरगड येथे व्हिजन माहूरगड या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विकासाच्या दृष्टिकोनातून माहूरगड आणि किनवटमध्ये कशा प्रकारे काम व्हायला हवं याबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षातील मंडळी उपस्थित होती. आजपर्यंत जर माहूरगडचा विकास झाला असता तर माहूरगड हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ झालं असतं. या गोष्टीचा उहापोह झाला आणि त्या दृष्टिकोनातून काय करता येईल याबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली. हा कार्यक्रम माहूरगडाचा आणि माहूर तालुक्याचा संपूर्ण तालुक्याचा कसा विकास झाला पाहिजे समोर येणाऱ्या काळात या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सचिन नाईक मित्रमंडळाचे सदस्य परिवार यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम होता. या ठिकाणी बाबूच्या अध्यक्षतेखाली आणि माहूर तालुक्यातील सगळे ज्येष्ठ पत्रकार बंधू आणि रिटायरमेंट कर्मचारी सर्व पक्षातील नेते जेणेकरून सर्वांनाच हा विकास पाहिजे हे लोकांनी दाखवून दिलेले आहे. प्रत्येकांनी या ठिकाणी येऊन त्यांची उपस्थिती जी दाखवत आहे की प्रत्येक वर्गांना जन्मस्थान आहे आणि रेणुका मातेचं एवढं साडेतीन शक्तिपीठ तरीही माहूरगडाचा विकास या ठिकाणी झालेला नाही. एवढं मोठं वैभव या तालुक्याला असताना सुद्धा या आमच्या दूरदृष्टी नसल्यामुळे या ठिकाणी या विकास मागे पडलेला आहे. आज आपण इथं शेगाव असेल, शिर्डी असेल, तुळजापूर असेल, पंढरपूर असेल, आज आताचा विकास असेल त्या धर्तीवर माहूरगडाचा विकास हा खूप मागे राहिलेला आहे. आज या माहूरगडाचा विकास झाला तर आमच्या तुमच्या आमच्या समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी रोजगार संधी उपलब्ध होईल. आज एक महा रस्ता पूर्वी झालेला आहे तर अनेकशे भाविकांची गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहिलेली आहे. भविष्यात जर तुमच्या पत्रकार मंडळीने हे विकास आराखडा तयार केलेला आहे तो विकास आराखडा फार सुंदर आहे. रंगजमीन असेल, तुमचा प्रकल्प असेल, बापूंनी सांगितलेले अनेकशे मुद्दे आहे. आमच्या सर्वांच्या हाताला काम येते. बेरोजगारांच्या
युवकांना काम मिळतील, शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होणार आहे. आणि जे हॉटेल येतील बाबूंनी सांगितले, या ठिकाणी पर्यटन देश विदेशातून येतील, ते थांबतील, त्यांच्या थांबण्याने आमचा व्यापार सुद्धा या माहूर शहराचा वाढू शकतो आणि बऱ्याचशा रोजगारांना काम मिळू शकतो. या उद्देशाने तुम्ही आम्ही सर्वांनी या ठिकाणी हा मुद्दा माहूरगडाचा विकास जो आराखडा आहे हे सर्वांनी लावून धरलं पाहिजे असं मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. आणि आमचा उद्देशही या मागचा हाच होता की या माहूरगडाचा विकास सर्वपक्षीय नेत्यांनी, सर्व समाजाच्या नेत्यांनी, सर्व जाती धर्माचे जे पुढारी आहेत त्यांनी हाच मुद्दा लावून धरला पाहिजे की माहूरगडाचा विकास झाला पाहिजे, येणाऱ्या पिढींना याचं महत्व कळायला पाहिजे आणि येणारा काळ हा विकासाचा असला पाहिजे हा आमचा दृष्टिकोन ठेवून हा माहूरगडाचा आराखडा जो काही आहे तो आम्ही ठिकाणी अनेक मान्यवरांनी मनोगत त्यांचे व्यक्त केलेले आहे आणि ह्या विचार घेऊन अनेकशे खेड्यापर्यंत आलेले मान्यवर सुद्धा त्यांच्या गावात त्यांच्या कांड्यात जाऊन हे सगळे लोकांना पटवून देतील ते मी त्यांना सर्वांना एक निवेदन करतो. आज बऱ्याचशा मान्यवरांनी या ठिकाणी विचार व्यक्त केलं आणि पुढेही बापूच्या अध्यक्षतेखाली माहूर विकास आराखडा यांचे पत्रकार बंधू ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याही सगळ्या मार्गदर्शनात समिती कर्मचारी सर्व डिपार्टमेंटमधले कर्मचारी त्यांना विनंती करणार आहे बापूच्या अध्यक्षतेखाली आम्ही ठेवणार आहोत आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रत्येक डिपार्टमेंट असेल जलसंपदाचा असेल, फॉरेस्टचा असेल, शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल या सर्वांना आम्ही करून त्यांचंही मनोगत, त्यांचे विचार आणि त्यांचंही योगदान या माहूर विकास आराखड्यात असलं पाहिजे आणि त्यांनाही जबाबदारी आम्ही सर्व मिळून अध्यक्षतेखाली आम्ही देणार आहोत. जय जय महाराज. हे आहे डी टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी.